नमस्कार, सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी प्रियंका यादव. पाहूया सुपरफास्ट बातम्या. महाराष्ट्रात 185,131 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 24,103 रुग्णांचा मृत्यू. 5,54,711 रुग्ण कोरोनामुक्त. देशात कुठेही ई पास शिवाय प्रवाशासाठी केंद्राचा हिरवा कंदील. आता राज्याच्या निर्णयाकडे लक्ष. मुंबईतील लोकल सेवा सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना महिना किमान 3,000 रुपये अनुदान द्या. मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी. नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा वेढा. SDRF आणि NDRF तसेच लष्कराचं पथकही बचाव आणि मदत कार्यास. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. श्रीरामपुरात नव्याने सुरू झाले आहे फुल तारा जेनेरिक मेडिकल. आता औषधं झाली 30-70% स्वस्त. आपल्याला हवे असलेल्या औषधांच्या खरेदीसाठी ब्रँडच्या नावाची आवश्यकता नाही. फक्त घटकानुसार खरेदी करा, बरोबरच आपले स्वास्थ्य आणि पैसे दोन्हीही वाचवा. पत्ता: बालाजी कॉम्प्लेक्स, LIC ऑफिस जवळ, शिवाजी रोड, श्रीरामपूर. औषधं तीच खरी जी असतात परवडणारी. जन आरोग्यम जेनेरिक औषधे यापेक्षा अधिक योग्य काहीच नाही. श्रीरामपूर मधील प्रति महाबळेश्वर लक्ष्मी अॅग्रो टुरिझम हॉलिडे होम्स. 11 एकरांमध्ये भव्य आणि निसर्गरम्य परिसर. फॅमिली हॉलिडे सह शुभ विवाहासाठी विशेष पॅकेज. 50 व्यक्तींकरिता केवळ 51,000 रुपयांमध्ये अनेक सुविधा. अक्षदा, हार गुच्छ, चहा नाश्ता, जेवण, हॉल, खुर्ची, सोफा, 2 रूम, माइक सिस्टीम यासह सॅनिटायझर, हँडवॉश, टेम्परेचर चेक सुविधा उपलब्ध. समारंभासाठी प्रशासकीय परवानगी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक. श्रीरामपूर शहराजवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात लक्ष्मी अॅग्रो टुरिझम हॉलिडे होम. बुकिंगसाठी संपर्क 98-222-49-349, 94-222-29-841. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. रिया चक्रवर्तीची चौकशी करणारे DSP अभिषेक त्रिमुख यांना कोरोनाची लागण. CBI पथकाची होणार कोरोना चाचणी. कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. मागील 24 तासात महाबळेश्वरला सर्वाधिक 48 मिलीमीटर पावसाची नोंद. सुशांतच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट मधून मोठा खुलासा. गेल्या 5 वर्षांमध्ये सुशांतच्या बँक खात्यातून तब्बल 70 कोटींचा व्यवहार. सुरेश रैनाच्या काकांची हत्या. दरोडेखोरांच्या हल्ल्यात परिवारातील 4 जण जखमी. माझा अभ्यास तुमच्या इतका नाही तरीही कॅल्क्युलेशन मांडतोय. रोहित पवारांचं फडणवीसांना फेसबुक पोस्ट वरून प्रत्युत्तर. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग, यात राजकारण करू नये. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य. या सुपरफास्ट न्यूज मध्ये इथे थांबूया. अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा VIP राष्ट्र सह्याद्री. आवाज जनतेचा, प्रयत्न जनिताचा.